नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे प्रथमेश आणि मी आज आहे सुकळवाड या गावामध्ये. आणि आज विसर्जन आहे गणपती बाप्पांचं. आज 5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. तर कसं असं सुकळवाड गावातलं गणपतीचं विसर्जन, हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण कळवा या व्हिडिओच्या माध्यमात. चला तर बघूया गणपतीचं विसर्जन सुकळवाड या गावामध्ये. टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव प्राणा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा तिने ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तुया शंभो मज कोण तारी मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुगार कोटी गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाबा गणपती गजानन महाराजा. होय महाराजा, कुटुंबियांनी तुझी सेवा चाकरी केलेली आहे, त्यांच्या हातून काही चूक अपराध झाली असं तर क्षमा कर, त्यांचे काही इच्छा असतील ते सगळे पूर्ण कर आणि सगळं काय ते बरं कर आणि ही सेवा मान्य करून. होय महाराजा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोर्या 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शेवण म्हणजे काय असतं, आता गणपतीचे सोंडीवरून दही सोडलं जातं, ते दही आपल्याला त्या हातामध्ये आपल्याला इथे कसं घ्यायचंय, दही कीर्तन म्हणून घ्यायचं असतं आपलं दही. आता हे दही आता हे शेवण असं घ्यायचं, दही सोडायचं इथे आणि सोंडीवरून आपल्या हातामध्ये घ्यायचं. आता आता या म्हणजे शेवण ज्या घेतलं, आता कोण शेवण म्हणतं कोण श्रवण म्हणतं, श्रवण म्हणजे काय तीर्थ, तर हे तीर्थ आता पण घ्यायचं. गणपती बाप्पा मोर्या. बाप्पाला आपण घेऊन चालू विसर्जनला. बाप्पा बसला आपल्या गाडीमध्ये पाठीमागे. 5 दिवस पूर्ण झालेले आहेत. सध्या हाय करतोय बाप्पाला, व्हिडिओ मध्ये हाय करतोय बाप्पाला बघून. गतिरोधक आहे गणपती बाप्पा, नीट पकडा सगळ्यांनी व्यवस्थित. ए बघा आता सुकळवाडचा रस्ता आहे आपल्या जायचे ब्राह्मणदेव मंदिराच्या इथे गणपती बाप्पाला घेऊन विसर्जन करण्यासाठी. आता पोहोचलो आपण ब्राह्मणदेव मंदिराच्या इथे सुकळवाडला. तर ब्राह्मणदेव मंदिराच्या मागे एक वाळ आहे, त्या वाळामध्ये आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे. सुविधा करून ठेवलेली विसर्जन साठी ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे. इथे सभागृह आहे या साईडला आणि इथे हे मंदिर आहे. इथे अजून गणपती येत आहेत बरेच सारे. हो आहे जाणलं. समीर आलाय. समीर काय ट्रॅक्टर ट्रॉली गणपती आणतात इथे, पूर्ण ट्रॉली भरून गणपती आणलेत.
भरपूर गर्दी आहे विसर्जनाला. गणपती आलाय ट्रॉलीवरून, छोटी गाडी बनवली गणपतीसाठी. पाठी एक टेम्पो आहे, त्याच्या मागे ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॉलीमध्ये भरपूर गणपती आहेत. भरपूर जण गमरा येते विसर्जनासाठी. अजून गणपती यायची बाकी आहेत. सूरज आता गो सगळे लाईनीत गणपती आता इथे उभे आहेत, बसलेत म्हणजे चालले गणपती आपल्या गावाला 5 दिवसानंतर. आता जे ज्या व्हिडिओ बघताय त्यांनी व्हिडिओ लाईक करा, जे ज्या व्हिडिओमध्ये आहेत त्या सगळ्यांनी व्हिडिओ बघा आवर्जून आणि व्हिडिओला लाईक करा. मस्त एक मूर्ती आलेली आहे सुंदर. अजून गणपती येत आहेत, अजून गाड्या पण येत आहेत. फटाके भरपूर लावलेले आहेत, फटाक्यांचा धूर मस्त झालेला आहे. गर्दी वाढतच चालली आहे भक्तजनांची. सगळे तयार आहेत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी 5 दिवसांनी. प्रत्येक जण आता उभा आहे आपापल्या गणपती समोर. आता थोड्याच वेळामध्ये आरती होणार आहे गणपतीची सार्वजनिक. हे बघा अजून गणपती येतच आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या गणपती समोर उभा आहे. मारता विघ्नाची मारता विघ्नाची मुरवी पूर्वी प्रेम मुरवी पूर्वी Thank you.
ते होणारे विसर्जन गणपती बाप्पाचे गेलो काय खाली देऊ का अडे फिराव अडे फिराव ये मागे फिराव उंदीर मामा उंदीर मामा उंदीर मामा घ्या रे काय माहिती आता हळूहळू सगळे गणपती येतात विसर्जन होण्यासाठी आणि इकडे आपजी उभा आहे पाठीमागे आवा काय ते बरेच गणपती बाकी आहेत जाण्यासाठी विसर्जनासाठी खूप जण जमले बापाला निरोप देण्यासाठी आपण ए कार्तिकी आता बऱ्याच गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि विसर्जन झाल्याच्या नंतर बरेच जण ह्या ब्राह्मणदेव मंदिराच्या सभागृहामध्ये जमतात आणि इथे सगळ्या प्रसादाचं वाटप केलं जातं. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया की प्रसादाचं किरपत करण्याचं काम चालू आहे. त्या सभागृहामध्ये सगळे आपापले पाट इथे आणणार आणि लाईनीत लावणार आणि आता हा जो इथे प्रसाद करतायत ना हा प्रसाद प्रत्येकाच्या पाटावरती देण्यात येणार आणि प्रत्येकाला प्रसाद म्हणून पण मिळणार. आता असा प्रत्येकाच्या पाटावरती प्रसाद ठेवणार येणार जसं सिद्धेश सिद्धे प्रसाद ठेवतोय प्रत्येकाच्या पाटावरती. Thank you.
सिद्धेश पूर्ण भरलाय सभा मंडपाचा पूर्ण पाटांनी, अजून पण पाटात हळूहळू येत आहेत. बॉल पाट उचलायचा आणि पाट घेऊन घरी जायचं. तर मित्रांनो, आता आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आपण आपल्या पाच हजार गणपती बाप्पाचं विसर्जन करून आता आपल्या घरी आलेलो आहोत आणि आपण पण आपल्या पाटावरती ही तळी आणि प्रसाद आपण आणलेला आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आता बघितला असेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला लवकरात लवकर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.